दसरा मेळाव्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं क्रॉस मैदान जे आहे हे, हे तात्पुरत्यासाठी दसरा मेळाव्यासाठी सुनिश्चित करण्यात आलेला आहे मी सध्याला त्याच क्रॉस मैदानावर आहे आणि आपण हे बघू शकता एकूण साधारणपणे एक ते दीड लाख आ, लोकांची कॅपॅसिटी असलेला हे संपूर्ण क्रॉस मैदान आपण सध्याला बघतो आहे एकूण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणात रॅलीज असेल इथं आपल्याला होताना बघायला मिळत होत्या सोबतच जर का बघायचं तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही जी कंपनी आहे त्यांच्याकडनं वार्षिक साधारण सभा जी आहे ती देखील इथं आधी घेण्यात आलेली होती एकूणच दसरा मेळाव्यासंदर्भात शिवाजी पार्क ह्या मैदानासंदर्भात दोन्ही पक्षांकडनं खेच जी आहे ती आपल्याला मागच्या वर्षी होताना बघायला मिळालेली होती मात्र यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं कुठतरी आ, शिवाजी मैदान या मैदानासंदर्भात माघार घेत उद्धव ठाकरे यांना कुठंतरी सिंपती मिळू नये सहानुभूती मिळू नये जो मागच्या वर्षीचा आपण बघितलं मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला शिवाजी पार्क या मैदानावर होताना बघायला मिळालेली होती तशा प्रकारची कुठंही सिंपत्ती सहानुभूती जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना द्यायची नाही आहे का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना बघायला मिळालेला होता सोबतच तशा प्रकारची वाच्यता देखील आपल्याला जे शिंदे गटाचे नेते आहेत ते करताना बघायला मिळत आहेत आणि त्यामुळंच कुठंतरी सध्यासाठी हे क्रॉस मैदान जे आहे ते दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडनं सुनिश्चित करण्यात आलेलं आहे जर का आपण बघू शकता तर आत्ता हे समोरचं आपण गेट बघतो आहे इथनं एक एंट्री पॉईंट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो इथनं जवळच जे पश्चिम रेल्वेचा मार्ग आहे मरीन लाईन्स जे रेल्वे स्टेशन असेल चर्चगेट रेल्वे स्टेशन आहे ते इथनं जवळच आहे सोबतच बाजूलाच आझाद मैदान आणि जे सी एस टी स्टेशन आहे तेच इथनं हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे जे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येतील त्यांच्यासाठी कुठंतरी एक मोक्याचं ठिकाण म्हणता येईल आणि त्यामुळेच ह्या क्रॉस मैदानाची निवड जी आहे ती करण्यात आल्याचं कळतं आहे साधारणपणे एक ते दीड लाख लोकांची कॅपॅसिटी या मैदानाची आहे त्यामुळे हे मैदान जे आहे ते सध्यासाठी तात्पुरतं सुनिश्चित करण्यात आल्याचं कळत आहे कॅमेरामॅन अजित शिवतरकर बी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट